फडणवीस सरकारच्या 3 वर्षाचा लेखा जो आपण बघतोय, सरकारने केलेली कामं आपण बघितली, आता ग्रामीण भागातल्या जनतेच्या सरकारकडनं अपेक्षा वाढल्या आहेत, छोट्या छोट्या मागण्या आहेत त्यांच्या, त्या पूर्ण कराव्या सरकारने अशी मागणी आहे. पण या सगळ्यावरती विरोधक म्हणून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना काय वाटतंय सरकारच्या कामगिरीबाबत, ते जाणून घेतलंय आमचा रिपोर्टर शैलेश तवटेने. काय सांगाल, भाजप सरकारला 3 वर्ष राज्यामध्ये पूर्ण होत आहेत, देवेंद्र फडणवीस सरकारला पूर्ण होत आहे 3 वर्ष. खरंच महाराष्ट्राचा विकास झालाय का? काय सांगाल, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? जेव्हा 2014 निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला एक बऱ्यापैकी बहुमत मिळालं आणि जवळजवळ एक हाती सत्ता मिळाली, जरी शिवसेना सत्तेत सहभागी झाली तरी शिवसेनेचा काही फार मोठा प्रभाव आहे असं आपल्याला काही जाणवत नाही, त्यांच्याकडे काही महत्त्वाची खाती नाही आहेत आणि धोरणावर ते काही प्रभाव टाकत नाहीत हेही आपण पाहिलेलं आहे आणि त्यामुळे शिवसेनेमध्ये किती नाराजी आहे हे सर्वश्रुत आहे. आणि त्यामुळं बऱ्याच दिवसानंतर एका पक्षाला चांगलं बहुमत मिळालं होतं. गेली 15 वर्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचं आघाडी सरकार होतं, जवळजवळ दोन्हीही समसमान तुल्यबल पक्ष होते, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महत्त्वाची खाती मुख्यमंत्र्यांकडे नसणं, मित्रपक्षाकडे असणं वगैरे अशा बऱ्याच अडचणीतून आमचं सरकार चाललं होतं. पण आज ती कुठलीच अडचण देवेंद्र फडणवीस सरकारकडे नव्हती आणि दिल्लीमध्ये नरेंद्र मोदीचा पूर्ण पाठिंबा देवेंद्र फडणवीस यांना होता आणि त्यामुळं महाराष्ट्राच्या जनतेच्या आणि आमच्या सर्वांच्या देखील खूप अपेक्षा होत्या की जे काही आश्वासनं निवडून येण्याकरता दिली होती त्या आश्वासनाची पूर्तता करण्याकरता सरकार प्रयत्न करेल. आणि खरोखरीच राज्याचा प्रचंड मोठा विकास होईल. आपलं राज्य पहिल्यापासूनच औद्योगिकरणाच्या बाबतीमध्ये प्रथम क्रमांकाचं होतं, अर्थव्यवस्थेमध्ये आपली सर्वात मजबूत अर्थव्यवस्था होती आणि सगळे लोक महाराष्ट्रामध्ये नोकरीच्या शोधाला येत असत, मुंबईला येत असत आणि सगळं आणखी पुढं आपल्याला हे जाईल अशी अपेक्षा होती. परंतु आमचाच नव्हे तर संबंध महाराष्ट्राच्या जनतेचा भ्रमनिराश झालेला आहे. आपण बघतोय जनतेचा भ्रमनिराश झाला आहे असा आरोप विरोधक करत आहेत, पण मुख्यमंत्र्यांनी मात्र सरकारने 3 वर्षात केलेल्या कामांचा लेखाजोखा दिला आहे आणि भाजपतर्फे देखील तो देण्यात आलेला आहे. आता पुढच्या 2 वर्षात सरकार कशा पद्धतीने आणखी विकास कामं करतं ते पाहणं महत्त्वाचं ठरणार.